पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापना दिनानिमित्त हरिमंदिर येथे विशेष दीपोत्सव आणि ब्रह्मोपासनेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामुळे संपूर्ण हरिमंदिर परिसर दीपांच्या प्रकाशाने उजळून निघाला. यावेळी दिलीप जोग यांनी सांगितले की पुणे प्रार्थना समाजाची जी संस्था आहे त्याचा 154 वर्ष त्या पुणे संस्थेला 4 डिसेंबर रोजी पूर्ण होतात. त्यानिमित्ताने हा जो वार्षिकोत्सव साजरा केला जातोय त्याचा आज पहिला दिवस. आज भेटीगाठी यासाठी एक तासभर ठेवण्यात आला होता. गप्पा गोष्टी संस्था पाहायला ओपन होती, उघडी होती. त्यानंतर दीपोत्सव साजरा करण्यात आला. आज संबंधामध्ये हा सगळा परिसर आणि हरिमंदिर पणत्यांनी उजळून टाकण्यात आलं. त्यानंतर 7 ते 8 या वेळामध्ये ब्रह्मोपासना ही राष्ट्रीय पातळीवर दर रविवारी संध्याकाळी 7 ते 8 या वेळामध्ये चालवणारी ही उपासना असते. ती उपासना आज पुणे प्रार्थना समाजाने चालवली आणि ती आम्ही इथे हरिमंदिरातून चालवली. ती आमचे ज्येष्ठ सदस्य श्री भास्कर मुजुमदार यांनी ती उपासना चालवली आणि त्याच्यामध्ये संगीत सादर केलं होतं. आमचे सदस्य डॉक्टर सुषमा जोग, आर्किटेक्ट नमिता मुजुमदार, डॉक्टर शिल्पा मुजुमदार आणि मी स्वतः डॉक्टर दिलीप जोग. धन्यवाद. आज प्रार्थना समाजाच्या स्थापना दिनाच्या 154 स्थापना दिनाचा 4 डिसेंबरचा उत्सवाचा पहिला दिवस, त्याच्यानिमित्त आम्ही इथे ऑल इंडिया ब्राह्म कॉन्फरन्स, ऑल इंडिया ब्राह्म समाजासाठी उपासना ऑनलाईन कंडक्ट केली. ती मी कंडक्ट केली. या उपासनेत मी थोडक्यात नमन उद्बोधन केलं. परमेश्वराकडे आपलं मन वळवण्यासाठी हा पार्ट आपली आमच्या उपासना पद्धतीमध्ये असतो, त्याबद्दल सांगितलं. नमन उद्बोधन केलं त्याच्यानंतर आणि मग आराधना, परमेश्वराचं वर्णन करणारी आराधना तिथे टाकली. त्याच्यामध्ये 3 भजनं आम्ही घेतली. या सगळ्यामध्ये 2 भजनं आणि 3रं भजन प्रार्थनेसाठी घेतलं. पहिलं भजन घेतलं ते काहे मन न करे हरीसे प्रीत. दुसरं भजन जे घेतलं ते अव्यक्त अचिंत्या तुकाराम महाराजांचं आणि 3रं भजन जे घेतलं ते कबीरांचं, संत कबीरांचा दोहा घेतला, कमलमुख हरिभजन को दिया. या तिन्ही याच्यातनं मी फक्त एकच सूत्र मांडलं की प्रार्थना समाजाचा स्थापनाचा उद्देश हा प्रार्थना करणे परमेश्वराची. कुठल्या परमेश्वराची? तर त्या परमेश्वराची, दुसऱ्या ईश्वराची नाही. त्या परमेश्वराची प्रार्थना करताना नुसतंच प्रार्थना करून आपलं काम होणार नाही आहे. आपल्याला ज्या समाजात राहायचं आहे त्या समाजात सुद्धा आपल्याला तिथे वावरताना आपल्या समाजाचे उद्दिष्ट काय आहेत आणि काय प्रार्थनेचे पद्धत आहे आणि काय हे कळणं फार महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला आत्मविश्वास येईल की बाहेर जाऊन आम्ही काय बोलू. त्याच्या तेवढं आम्ही इथे सांगितलं. थँक्यू व्हेरी मच. Thank you.
उत्कृष्ट असे भरपूर वैभव तुम्हाला माझ्यावर प्रसन्न होते. हे जगन्नाथ, तुझ्यापाशी नंद झालेल्या माझ्याकडून जे जे पाप म्हणले असेल ते ते नाहीसे कर. आणि हे भगवान मला अधिकाधिक उत्कर्ष व्हावा म्हणून